कुठे निघाली आहे तू? ए समायरा, समायरा तुला नाही नेता बेटा, तू थांब घरीच, आपण घरी थांबू ठीक आहे? मी जाते, मी आणि ताई जाते ठीक आहे? तू काय जायचं? नाही ना, तू थांब ना घरी. कुठे जायचं? कुठे जायचं? अच्छा बरं बरं बरं, चल मला टाटा करते. बरं तू एक सेकंड, चालली कुठे आहे? कुठे चालली आहे तू? पिपिप चालली आहे. काय आणणार आहे तू? केक आणणार आहे. अजून बिस्किट आणणार आहे. अजून कुठे आहे तुझी ताई? तिकडे गेली. आणि सामान कशात आणणार आहे तू? पिशवी, पिशवी कुठे? चला जाऊ आपण. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे सॅटरडे आणि आम्ही निघालो आहे आत्ता बाहेर जेवायला. आणि शाळेला सुट्टी आहे काव्याला. तर काय नवोदयची एंट्रन्स आहे आणि शाळेतही काहीतरी आहे तर त्यांना सुट्टी दिलेली आहे, कॅम्प काहीतरी आहे तर. आणि जेवण करून आम्ही नंतर जाणार आहे रिलायन्सला, तिकडे भाजी वगैरे घेऊ, थोडं फळं वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ. मग संध्याकाळी आहे काव्याचा डान्स क्लास. सो आज कम्प्लीट डे बिझी आहे, बाहेर जेवण करूनही बिझी जाणार आहे पूर्ण दिवस. कुठे जायचं आहे तुला? कुठे जायचं? रिलायन्स तर मागे गेलो, आपण तर दुसरीचकडे चाललो. आम्ही खूप दिवसांनी असं दुपारी 1:30 बाहेर निघालेलो आहे आणि इकडे जेवणाची वेळ ही 11:30 नंतर असते, तर आम्ही आज 1:30 निघालो आहे. आणि आज तुम्हाला थोडंसं इकडे दाखवेल अपोलो आहे का समोर? समोर हा, इकडे अपोलोचे मेडिकल्स आहे. कराईकल आपल्या मोठ्या शहरांसारखं नाही आहे, पण तरी त्यातल्या त्यात इकडे करायकल छोटं असूनही 3 ते 4 अपोलोचे मेडिकल आहे. आणि मी महाराष्ट्रात गेली होती तर माझ्या माहेरी तिकडे अमरावतीला अपोलो मी शोधत होती, कारण त्यांचं हे फॅसिलिटीज आणि हे चांगले आहे. तर तिकडे शोधले तर मेडिकलच नाही आहे अपोलोचे. मी माझ्या भावाला विचारलं की इकडे अपोलो मेडिकल कुठे आहे, तर तो म्हणाला इकडे अपोलो मेडिकल नाही आहे, इकडे अपोलो टायर्स आहे. तर तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की एवढं मोठं शहर असून अपोलो मेडिकल नाही आहे, असं कसं होऊ शकतं? तर इकडे अपोलो मेडिकल आहे. हे आहे तर इकडे असे हे मेन रोड वरच आहे. असं इकडे छोट्या गल्ल्यांमध्ये पण आहे. मेन रोड वरच 3 आहेत आणि थोडस आतल्या साइडलाही 2 आहेत. तर इकडे असे बऱ्याच गोष्टी आता चेंजेस होऊन राहिलेले अपोलो. आता जवळपास किती वर्ष झाले आपण काव्याला होती तेव्हापासून घेतो ना, 5 ते 6 वर्ष होऊन गेले इकडे. तेव्हापासून अपोलो आहेच, त्याच्या आधी 1-2 तर होतेच होते आणि आता अजून वाढतात आहे. त्याच्यानंतर मेडिकल फॅसिलिटी पण इकडे खूप छान आहे. मेडिकल हॉस्पिटल, आपलं मेडिकल कॉलेजेस पण छान छान उघडलेले आहेत इकडे. जिपमर उघडलेला आहे, त्याचा मी आधी व्लॉग बनवलेला आहे, तर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्लॉग मी आय बटनवर देऊन देईल, तर तुम्ही ते बघू शकाल तो व्लॉग. आणि आता सध्या इकडे पोंगल आणि कराईकल कार्निवल होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं शांतता आहे. नाहीतर त्या दरम्यान यांचा मेन सण पोंगल असतो, तर तेव्हा भरपूर गर्दी होती मार्केटला. आता थोडंसं मार्केट थंड झालेलं आहे. इकडचं ट्रॅफिक सेन्स पण तुम्ही बघू शकता, 1 नंबर आहे. इकडे आजपर्यंत आम्ही कधीही कोणाला असं विनाकारण अडवलेलं बघितलं नाही, एकदम इमानदार ट्रॅफिक पोलीस आहेत. म्हणजे बाकी ठिकाणचे पण असतील, मी असं नाही म्हणत की नाही आहे, पण इथे जरा म्हणजे आम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आम्ही 1-2 वन वेमध्ये चुकीने टाकली, जेव्हा नवीन नवीन कराईकालमध्ये आलो होतो तर वन वेमध्ये टाकल्या गेली, तर त्यांनी आम्हाला अगदी छान प्रेमाने सांगितलं की हा वन वे आहे, इकडून तुम्ही जाऊ नका. आपल्या इकडे असलं तर अगदी फाईन भरा, कागदपत्र दाखवा, हे करा ते करा, नाटकं इकडे खूप छान प्रेमाने सांगतात, विनाकारण अजिबात त्रास देत नाही. तुला जायचं पायी पायी? आणि हा चौक इतका लहान आहे, ह्या चौकात ना इकडे लेफ्ट साइडला हात नाही दिसत,
लेफ्ट साईडला इकडे बस स्टँड आहे तर इकडून सगळ्या बसेस अगदी 90 डिग्रीच्या अँगलनी टर्न होतात, पण टचवूड कधी प्रॉब्लेम नाही झालेला आहे, खूप सेफली चालवतात इकडे बसेस. येतील इकडे, हा येईल एखादी. आपण नॉर्थ इंडियन्स चिडवतो रजनीकांत स्टाईलनी गाडी चालवणं, पण जेव्हा यांच्या बसमध्ये बसतो तेव्हा खरोखर कळतं की रजनीकांत स्टाईलनीच चालवतात पण सेफली चालवतात. ही बस सरळ चालली. आणि इकडे अजून आहे काही जे ट्रॅव्हल्स आहेत त्यांचे चेन्नईच्या ह्या दिवसा सुद्धा स्लीपर बसेस चालतात, आपल्या इकडे नाही चालत, इकडे चालतात. आणि SVTCच्या पण चालतात, ही युनिव्हर्सल आली. हे बस स्टँड आहे युनिव्हर्सलची एसी बस. हा ही युनिव्हर्सलची चेन्नईची एसी बस आहे, ही पण स्लीपर आहे. इकडे दिवसा चालतात आणि अगदी तुम्ही जे टायमिंग दिलेलं आहे त्याला घड्याळ लावून तुम्ही बघू शकता, अगदी राईट टाइम चालतात, एक मिनिटही इकडे तिकडे होत नाही, खूप व्यवस्थित इकडे ट्रान्सपोर्टेशनचं मॅनेज केलेलं आहे. आपल्या इकडे किती आहे पेट्रोल? हा इकडे पॉंडिचेरी मध्ये येतं करायकाल, इकडे पेट्रोल 96 आहे, आपल्या तिकडे किती 110 वगैरे काहीतरी. इकडे सगळ्याच गोष्टी स्वस्त आहे, पेट्रोल स्वस्त आहे, त्याच्यानंतर आपलं वॉशिंग मशीन, टीव्ही, याच्यावर टॅक्सेस कमी लागतात, सोनं पण इकडे खूप परवडतं घ्यायला. हे बघा ही बस टर्न होताना, ही सिटी बस आहे. इथे रेल्वेचं काम सुरू आहे. करेकल मध्ये अजून आता रेल्वेचं काम सुरू आहे, अगदी शहरातनं रेल्वे लाईन टाकणं चालू आहे, तर कशा पद्धतीने काम चाललंय ते आपण बघू. मी पण खूप दिवसांनी आली आहे इकडे. हा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि इकडून रेल्वे लाईन जाणार आहे, पेरालम पासून करायकल अशी ही लाईन टाकतात आहे, तर इकडे बहुतेक रेल्वे गेटही लागेल, लागेल बहुतेक म्हणजे लागेलच, तर इकडे काम चाललंय त्याचं. इकडे हे ऑफिस बनलेलं आहे रेल्वे गेट साठी, त्याच्यानंतर हे इकडे लाईन टाकणं सुरू आहे, ते तिथपर्यंत टाकून झालेली आहे लाईन. पेरालम करायकल, त्याच्यानंतर बँगलोर करायकल, त्याचं डिस्टन्स कमी होईल याच्यामुळे, कारण भरपूर वेळ लागतो इकडून बँगलोर जायला. तर तुम्ही बघू शकता इकडे रस्ता पण थोडासा खराब झाला आहे, काम चाललंय. हे इकडे घर आहे, मला तर हेच नवल वाटतंय की इकडे पण काम चाललंय, म्हणजे ही लाईन कशी जाईल, इकडे लोक राहतात, घरं आहे, आणि कसं इतक्या रेसिडेन्शियल याच्यातनं परमिशन मिळाली आहे काय माहिती. पूर्ण इकडे अर्ध्यापर्यंत टाकून झालेली आहे लाईन आणि इकडे नवीन घर बनतात आहे. जेव्हा मी शाळेत जाते तर तिथे रेल्वे लाईन आहे ना, तिथून माझ्या फ्रेंडची व्हॅन जाते, मी पाहिली आहे खूपदा, आणि मी पण या रोडनी जाते, डेली जाते. आता तर तू फ्रेंडची व्हॅन बघितली म्हणून तुला माहित आहे, आणि आम्ही डेली या रोडनी जातो. म्हणजे तेच विचारणार होते की तू तमिळमध्ये बोलते का, मग फ्रेंड तमिळमध्ये बोलते शाळेत, काय म्हणणार तुझं, तुला मागे बसायचंय कशाला, कशासाठी मागे बसायचं तुला, दोघी मस्ती करणार. हे
बेटा तू कशाला नको घेतलाय हे पा चिकू तव्या आश सगळे जेवणात गुंग झालेले आता हा खूप भात ह्या काही संपणार नाही आपल्या घरी तू नाही दिसत त्याच्यात हा हिला व्हॉइस ओव्हर करणार आहे का मग हे आपण बोललं तर ते आलं सांबार रस्सम सॉरी ही आली आमची अंकिता मॅडम रस्सम राईस खाताना या लोकांसारखं नाही या लोकांसारखं असं पूर्ण हा असं खायचं ते असं कालवून आणि गोळा बनवून फायनली आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालो खूप पोटभर जेवण झालं तो भात आपण नाही खाऊ शकत नॉर्मल याच्यात आपलं दोन पोळ्या आणि भाजी थोडासा भात ओके आहे पण या लोकांची भारताची क्वांटिटी खूप जास्त असते तर ते नाही खाऊ शकत खाल्ला आम्ही आमचं झालं रस्सम भात तुम्हाला मी दाखवला ज्याला काहीही त्या रस्समला बेस नसतं नुसतं पाणी माहीत नाही ते लोक कसे खातात चवेला छान असतं काय करते तू आता आमचा प्लॅन थोडा चेंज झालेला आहे जेवण खूप झाल्यामुळे आता सरळ घरी चाललो घरी थोडा वेळ आराम करू त्याच्यानंतर 4 वाजता डान्स क्लास आहे काव्याचा आता तर 3 वाजलेच आहे 4 वाजता डान्स क्लास आहे तर तिला मग डान्स क्लासला सोडू आणि नंतर मग आम्ही रिलायन्सला जाऊ ये कुठे गेली समायरा हा कोणी त्रास दिला तिथे आम्ही आलो आहे आता काव्याला घ्यायला तिला डान्स क्लासला सोडलं आमच्याकडे ऍक्च्युली दुपारी आले गेस्ट आम्ही निघालो होतो तर तेव्हाच जेवण करून निघालो तेव्हाच आम्हाला कॉल आला तर मग ते थोडा वेळ बसले मग तिला डान्स क्लासला सोडलं तर तेव्हा ते सोबतच होते नंतर मग आम्ही घरी गेलो तर आता काव्याला घेऊन आता रिलायन्सला जाणार आहे तर आता आम्ही पोहोचलेलो आहे काव्याच्या क्लासच्या तिथे आणि हे गेलेले आहे तिला घ्यायला आणि समायरा झोपलेली आहे ती सकाळची उठली होती तर आता 4:15 झोपली भरपूर मस्ती केली कालचा दिवस तर घरी स्वयंपाक न करून पण बिझी गेला आणि रिलायन्समध्ये गेलो होतो तर भाजी काही मिळाली नाही मी चिल्लर सामान घेतलं काही आणि फक्त कांदे बटाटे वगैरे घेतले आणि आता निघालो आहे काव्याला डान्स क्लासवरनं घ्यायला तिचा सॅटर्डे संडे असतो डान्स क्लास तर आता तिकडे चाललो आहे तिला घ्यायला आणि मग आज परत एक ट्रायल घेणार आहे रिलायन्समध्ये भाजी आली की नाही हे बघणार आहे जर भाजी आली असेल तर मग रिलायन्समधनं भाजी घेऊन घरी जाऊ
तुम्ही बघितलं आता घरून मी स्वयंपाक करून निघालेली आहे. भाजी पोळी मुगाची डाळ टाकून मी दोडक्याची भाजी केलेली आहे आणि वरण भात पोळ्या वगैरे सगळं झालेलं आहे. तर इथून काव्याला घेऊन रिलायन्स तिथून मग घरी जाऊ. कशी बघते तिला कळत नाहीये की मी कावर अशी कॅमेरा धरून बोलते. काय झालं समारा? काही नाही. कुठे चालली तू? तिके चालली. ताई आली. हा डान्स क्लासचा युनिफॉर्म. काय शिकवलास? काही नाही. नवीन स्टेप? नाही, नवीन स्टेप नाही. आधीचीच प्रॅक्टिस. आता कुठे जायचं? घरी फिरायला. एवढे दुपारी 12:30 पाऊण वाजला ना. घरी जायचं? स्वयंपाक तयार आहे, घरी जाऊन जेवण करू. मग कुठे जायचं? फिरायला. चटक चांदणं पडलंय बाहेर फिरायला. रिलायन्स एक ऑप्शन आहे बेटा. हा नो, भाजी नाही. हा भाजी घ्यायची आहे. भाजी रिलायन्स जायचं आहे का समायरा? समायरा इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. रिलायन्स जायचं आहे. नो कसं? हे आहे करईकलचं संडे मार्केट. इकडे भरपूर भाजी असते पण आम्ही आधी घ्यायचो रिलायन्स आल्यापासून, मग आम्ही तिकडनं घेतो. इकडे भाजी भरपूर मिळते पण प्रॉब्लेम एकच आहे की इकडे निवडू नाही देत आणि 3-3 किलो वगैरे असे कांदे टमाटे वगैरे असं घ्यावं लागतं. 3 किलो टमाटे, 3 किलो कांदे किंवा 2. हा तर मी हे म्हणत होती की इथे भाजी भरपूर मिळते पण आणि पालक इथे मिळतो तर सकाळी 11 संपून गेलेला असतो आणि मेथी वगैरे फार क्वचितच, म्हणजे अगदी लकी ड्रॉ सारखा आहे ते मेथी भेटेल तर. आणि बाकी कांदे बटाटे वगैरे टमाटे हे सगळे 2-3 किलो घ्यावं लागतात आणि त्याच्यातही ते निवडू नाही देत. तर मग ते खराबवाले येतात, त्याच्यात भाजी खराब जास्त येऊन जाते. आम्ही अनुभव घेतला म्हणून मग आम्ही इथे भाजी घेणं बंद केलं म्हणून आणि रिलायन्स आलं त्याच्यामुळे मग आम्हाला चांगली भाजी तिथे मिळते. पिशवी घ्यावं लागेल. पालक आहे चांगली? ठीक आहे, असं खूप चांगलं नाही आहे पण ठीक आहे. ॲटलिस्ट पालकाचं वरण वगैरे तर होऊनच जाईल. ये इकडे ये समारा. हा टरबूस घे. मला पाकिट देते का बेटा? तेवढा घेतला असास. घरी आहे म्हणा. चल
कोणत्या का? हा फायनली भाजी भेटली, आता आठवडाभराचं टेन्शन नाही. हा भाजी भेटली, काय काय भेटली? पालक, पालक सगळ्यात महत्वाचा माझा, कोथिंबीर, हा हा सगळीच भाजी मिळालेली आहे. आणि श्रीखंड घेतलं. रिलायन्स मध्ये आम्ही रिक्वेस्ट केली होती की आम्हाला अमूलचे श्रीखंड आणून देत जा, तर ते आणायला लागले. तर आम्ही आज आता श्रीखंड घेतलं. एखाद दिवशी आता पुरी आणि श्रीखंडाचा बेत राहील. हा ठीक आहे, ठीक आहे. म्हणते तुला खायचंय श्रीखंड? हो. तर झाला आजची शॉपिंग झाली भाजीची इकडे. आज आता व्हिडिओ इथेच थांबवू, खूप मोठा होऊन जाईल नाही तर व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कस? हा ठीक आहे म्हणते दी. कसं कसं ठीक का? हा हो. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. ठीक आहे, ठीक आहे.